स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संघर्ष, त्याग आणि क्रांतीची यशोगाथा आता लवकरच नाट्यमय स्वरूपात रसिक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. शिवलीला फिल्म्स निर्मित आरोह वेलणकर दिग्दर्शित वीर या सिनेमॅटिक स्टेज शोद्वारा विनायक दामोदर सावरकरांच्या तेजस्वी जीवनाचा अलौकिक प्रवास 30 एप्रिलपासून उलगडणार आहे. नाटकामध्ये अभिनेता निखिल राऊत शिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीलम पांचाल मुख्य भूमिकेत आहे. नाटकाचा पहिला शो गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे येथे होणार आहे. करांचं कार्य, त्यांचं आयुष्य, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन एका वेगळ्या धाटणीत वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लोकांच्या समोर यावं हा उद्देश आहे. आणि 30 तारखेला गणेश कला क्रीडाला पुण्याला आमचं प्रीमियर आहे. एक सिनेमॅटिक वेगळ्या धाटणीतला कंटेम्पररी शो आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कला प्रकार वापरून आम्ही स्टोरी टेलिंगचे काही वेगवेगळे मीडियम्स म्हणजे ऑडिओ, व्हिज्युअल्स, ग्राफिक नॉवेल्स अशा टूल्सचा वापर करून एक शो डिझाईन करून सादर करतोय. सो मोठी म्हणाल तर सावरकरांचं आयुष्य आणि त्यांच्या थ्रू सगळ्या क्रांतिकारकांना एका प्रकारे ट्रिब्यूट हा त्याच्यामागचा मोटिव आणि उद्देश आहे. आणि हा एक आगळावेगळा शो आम्ही करतो. राऊत वीर या महानाट्यात मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची भूमिका करतो आहे. दडपण अशासाठी नाही आहे कारण मी सावरकर याआधी एका नाटकात साकारल्यात आणि सावरकर माणूस म्हणून काय होते, एक बाप म्हणून काय होते, नवरा म्हणून काय होते, अशा आणि एक मित्र म्हणून काय होते, अशा सगळ्याच स्वरूपात सावरकर यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा खूप वेगळा अनुभव आहे. सावरकरांचे 4 कालखंड आपण ढोबळमानाने मानूयात की त्यांचा जन्मस्थळ बघूरपासूनचा एक कालखंड, फर्ग्युसन महाविद्यालयात असतानाचा एक कालखंड, त्यानंतर लंडनमध्ये वास्तव्यास असतानाचा एक कालखंड, त्याच्यानंतर अंदमानात गेल्यानंतरचा आणि मग रत्नागिरीचा, अशा संपूर्ण तो जो स्पॅन आहे तो एका नाटकात मांडता येणं थोडंसं अवघड असतं. परंतु याचे वेगवेगळे आपण प्रसंग म्हणूया यामध्ये आम्ही सादर करणार आहोत, ज्यामध्ये 1857 स्वातंत्र्य समरपासून ते सावरकरांना रत्नागिरीत उतरल्यानंतर किनाऱ्यावर पोहोचल्यापर्यंतचा हा संपूर्ण कालखंड आहे. आणि खूप छान वेगळ्या पद्धतीने इथे तुम्हाला याचं सादरीकरण होणार आहे. आता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की हे पेपर आर्ट केलेलं आहे, पेपर कटिंग आर्ट म्हणूयात आपण याला. हा आत्ता तुम्हाला दिसतो आहे, हा 2 लेअरचा दिसतो आहे. ॲक्च्युअल महानाट्यात असे 6 लेअरचा तो बॅकड्रॉप असणार आहे, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल ही इमेज तुम्हाला समोर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रोजेक्टरवरती वेगवेगळे व्हिज्युअल इफेक्ट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसंच सायमल्टेनियसली सँड आर्ट आपण ज्याला म्हणतो त्याच्या माध्यमातून सुद्धा काही वेगवेगळी चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर लाईव्ह गायन, नृत्य असा सगळाच प्रकार या वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि त्या वेगळ्या फॉर्ममधून सावरकर यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार.